बेडकीहाडे ते प्रभाग सात आठ व नऊ येते विकास कामांना प्रारंभ गोपाळदादाची स्वप्नपूर्ती होणारच ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून प्रभाग क्रमांक सात आठ व नऊ येथे मूलभूत सार्वजनिक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने सी सी गटार योजनेसाठी एकवीस लाख व सिद्धार्थनगर भागात जलशुद्धीकरण घटक कामासाठी तीन लाख चाळीस हजाराचा भरीव निधी तरतूद करण्यात आला असून या कामाचा शुभारंभ रविवार तारीख एकोणीस रोजी सिद्धार्थनगर परिसरात युवा नेते दत्तकुमार पाटील कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सहकार्यदर्शी प्रमोद कुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला जे सी पी यंत्राचे पूजन ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा सविता पाटील उपाध्यक्षा महादेवी यादव सदस्य विद्या देसाई सुवर्णा बत्ते आशामा मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले तर ज्येष्ठ कार्यकर्ते ग्रामपंचायत माजी अध्यक्ष शंकर पाटील युवा नेते ग्रामपंचायत सदस्य दत्तकुमार पाटील तालुका पंचायत माजी सदस्य चांद मुल्ला ताजुद्दीन मुल्ला अण्णासाहेब नलवडे दादासो पाटील विक्रम शिंगाडे यांनी या कामास चालना दिली यावेळी प्रमोद कुमार पाटील बोलताना म्हणाले दिवंगत ज्येष्ठ नेते गोपाळदादा पाटील यांच्या ग्रामविकास कार्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सिद्धार्थ नगर परिसरातील गल्ली गल्लीतून सी सी गटार योजना त्याचबरोबर सार्वजनिक शौचालये जलशुद्धीकरण घटक व रस्ते या कामांना प्राधान्य देत आहोत यासाठी आम्हाला माजी आमदार काकासाहेब पाटील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर विधान परिषद सद सदस्य चन्नराज हट्टीहोळे यांचे सहकार्य सतत राहणार आहे नमस्कार स्वर्गीय गोपाळरावांच्या नेतृत्वाखाली दोन हजार वीस साली ग्रामपंचायतीची निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण होती आमच्यासाठी त्यावेळेला सिद्धार्थनगर परिसरातून आम्हाला या जनतेनं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि दादांचा एक विश्वास होता त्या विश्वासाला ही जनता पात्र राहिल्या कारणानं आम्ही त्यांना शब्द दिला होता की सिद्धार्थनगरमधील जे काय काम असेल ते काम पूर्ण करून सिद्धार्थनगरचा कायापलट करू असा शब्द दादाने दिलेला होता त्या शब्दाच्या शब्दाला बांधील राहून आम्ही हे कार्य करण्याचं ठरवलं होतं पण अत्यंत दुःखाची गोष्ट अशी की आज आमच्या दादा नाहीत परंतु दादा नसतानासुद्धा आम्ही हा किल्ला लढवत असताना दत्तकुमार पाटील असतील शंकरदादा पाटील असतील आमच्या सर्व ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं काम करत असताना असंख्य अडचणींना आम्हाला तोंड द्यावं लागलं आणि त्यावेळेला सिद्धार्थनगरच्या सुद्धा थोडीशी निराशा झाली की आम्हाला विश्वासानं एवढं देऊनसुद्धा की आमच्या भागात कार्य होत नाही पण आम्हाला सांगणं गरजेचं आहे की सध्याची निप्पाणी भागातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करता विद्यमान सत्ताधाऱ्यांनी आमची ही जी काय कामं होती या कामांना वेळोवेळी हाणून पाडण्याचं काम केलं आणि आमची कामं थांबवण्याचं काम, काम केलं तरीसुद्धा अथक परिश्रमातनं आम्ही हे कार्य करण्याचं योजलं आणि त्यासाठी मी अत्यंत आभारी आहे की आमचे मार्गदर्शक आमचे नेते आदरणीय काकासाहेब पाटील यांनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी मागच्याच आठवड्यामध्ये आमच्या मार्गदर्शिका आमदार हेब्बळकर मॅडम यांचा आणि आमचे एम एल सी चंद्रराज हट्टीवळी यांच्या विशेष सहकार्यानं अगदीच निकराची भूमिका त्यांनी घेऊन या कार्यासाठी त्यांनी तालुक जिल्हा पंचायतमध्ये अविरत पाठपुरावा करून आम्हाला हे काम सँक्शन करून दिलं त्यामुळे मी या सर्वांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सिद्धार्थनगरच्या जनतेला सांगू इच्छितो तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारची चिंता करू नका गोपाळदादांचा शब्द आम्ही खाली पडू देणार नाही आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासोबत आहोत तुम्हीसुद्धा पुढच्या काळामध्ये आमच्यासोबत असंच पाठिंबा तुमचा असू दे आणि सिद्धार्थनगरमधील जे जे काही कार्य असेल ते सगळं कार्य पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही येणाऱ्या दोन हजार तेवीसच्या निवडणुकीमध्ये मला प्रामुख्यानं सांगायचं की या ठिकाणी हे कार्य करत असताना काँग्रेसनं आम्हाला सर्वोत्तोपरी सहकार्य केलेलं आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठिंबा राहणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मला सांगायचं आहे की पुन्हा एकदा मी चंद्राजा टीवळी काकासाहेब पाटील आणि लक्ष्मीताई हेबाकर यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये काकासाहेब पाटील हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत हे काल डिक्लेअर झालेलं आहे त्यामुळे काकासाहेब पाटलांच्या पाठीशी आपण सर्वांनी याच ताकदीनं याच जोमानं त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व काकासाहेब पाटलांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत काकासाहेब पाटलांनी त्यांच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याची त्यांना जाणीव आहे म्हणून या कार्यकर्त्यांनी ठरवलं की या ठिकाणी सिद्धार्थनगरमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आपण हा कार्यक्रम करायचा आणि सिद्धार्थनगरच्या जनतेला एक न्याय देण्याचं काम करायचं म्हणून आम्ही जबाबदारी आमच्या शिरावर घेतलेली आहे आणखीन काही कामं असतील एकाच वेळेला सगळी कामं करणं शक्य नाही तरी सुद्धा आम्ही यावेळेला अत्यंत प्रयत्न करून यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा सविता पाटील सदस्य जीवन यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून गावाचा विकास साध्य करू असे सांगितले स्वर्गीय गोपाळदादा पाटील यांच्या आशीर्वादाने आज पंधराव्या वित्त निधीतून पस्तीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत त्या पैशातून आम्ही सात आठ नऊ वाडातील गटरीचं काम पाण्याचं काम काय आहे ते कामं मंजूर करून आलेली ती कामांचा आम्ही आज शुभारंभ करत आहोत आज या ठिकाणी बेडगाज या ग्रामपंचायतच्या वतीनं आदरणीय सर्वदादा पाटील गोपाळदा पाटील यांच्या आशीर्वादाने तसंच आमचे नेते काकासाहेब पातृत्वखाले आणि आमच्या गावचे ग्रामपंचायत माझे अध्यक्ष आदरणीय माझे आमचे सहकारी शंकरणा पाटील युवा नेते दत्तकुमार पाटील यांच्या प्रेरणेने आणि त्या व्य सगळं ताकदीने आज ह्या सहा सात आठ नऊ वाडामध्ये आपण जे आता कार्य कार्यघटनेचं काम चालू केलं आहे आरोप प्लॅनचं पण काम चालू केलं आहे हे गेले दोन वर्षे पेंडिंग पडलेलं काम आणि त्या ठिकाणी हे काम करण्यासाठी आमचे ग्रामपंचायतच्या अध्यक्षा आदरणीय माझ्या भगिनी त्यांचे पती नानसेन पाटील यांनी आठ दहा वेळा जाऊन बेळगावला जिल्हा परिषद जाऊन ते पाठपुरावा करून हे चौतीस लाखाचं काम आणलेलं आहे आणि सिद्धार्थनगर माझ्या एक लोकांना एक विनंती आहे की तुम्ही नारळ व्हायचं नाही भरपूर होणार आमच्या आणि सर्वांनी या ठिकाणी तुम्हाला जे काय आम्ही शब्द याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील शिवानंद बिजले यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब पाटील पुरुषोत्तम भोजे पाटील महेश सोनावणे बालचंद्र मुल्ला हसन मुल्ला मस्जिद मुल्ला संजय देसाई प्रकाश यादव नारायण माळगे अभिजित निकम यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते